शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांनी बँकेच्या अहवालात चेअरमन यांच्या वाढदिवसाचा फोटो लावला आहे. त्यांना बँक म्हणजे जणू खासगी प्रॉपर्टी वाटत आहे. याबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे संतोष कदम यांनी सांगितले. नमस्कार. बँक बचाव कृती समिती सदस्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या वतीनं या ठिकाणी उद्या होणाऱ्या जनरल मीटिंगच्या संदर्भात मला काही गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर हा अहवाल बघितला, या सन 22-23 अहवाल, तर या अहवालामध्ये माननीय चेअरमन यांचा वाढदिवसाचा फोटो छापून आलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये काही विद्यमान संचालक पण आहेत आणि मलपृष्ठाच्या पाठीमागं बघितलं तर त्या ठिकाणी पण फोटो छापून आलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त असलेला हा फोटो आहे. मग माझा प्रश्न आहे माननीय चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना की अहवालामध्ये हा ह्या फोटोचं काम काय आणि जर बँकेचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी खर्च बँकेचा झालेला आहे का आणि समजा हा खाजगी कार्यक्रम असेल तर मग अहवालात येण्याचं कारण काय, तर याचं चौकशी व्हावी अशी पण विनंती मी या ठिकाणी सहकार आयुक्तांना करणार आहे. कारण शिक्षक बँक ही कुणाची प्रॉपर्टी ही पर्सनल होता कामा नये आणि विद्यमान चेअरमन आणि संचालकांना ही जणू आमच्या सर्वसामान्य सभासदांची बँक म्हणजे आमची स्वतःची खाजगी जहागिरी वाटते, स्वतःची प्रॉपर्टी त्यांना वाटते, याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.